नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण उदासी तंत्रज्ञानानुसार मका पिकाचं नियोजन पाहणार आहे आणि उदासी सरांच्या तंत्रज्ञानानुसार आज आपण मक्याविषयी माहिती जाणून घेणार आहे. कोणते खत लागणार आहे, कोणते औषधे, आपल्याला किती दिवसाच्या अंतराने फवारणी करायची, याचे सर्व या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती भेटणार आहे तुम्हाला. मका हे उष्ण समितोष्ण व थंड हवामानात समरस होणारे पीक आहे. म्हणजे थंड हवामानात येणारं हे पीक आहे मका, आणि उष्ण दोन्ही पिकामध्ये हा वातावरणात हा चांगल्या प्रकारचं पीक येतो आणि बहुविधी उपयोग असलेले हे पीक आहे. याच्यात लो हायब्रिड, याच्यात आपण या प्रोडक्ट मकापासून लाह्या, ब्रेड, ग्लुकोज, प्लास्टिक, धागे, गुरांचं पौष्टिकार, म्हणजे भरपूर उपयोगी विविध बहुपयोगी वस्तू याच्यापासून बनवल्या जातात, ज्यामुळे याच्यामुळे मकाला फार मागणी आहे. धुके, घुई, धुवारी या पिकास घातक ठरते. म्हणजे थंडीच्या दिवसात येणारी जी धुई असते ती या पिकासाठी थोडी घातक ठरते. 22 ते 30 अंश तापमान या पिकाला अनुकूल असते आणि याची जमिनीची मशागत करताना आपल्याला खोल नांगरटी करून घ्यायची आणि त्याच्यात सिंगल सुपर फॉस्फेटची एक बॅग टाकून 4:8 किंवा तुमच्याकडे थिमेट असेल तर 6 किलो याचे मिश्रण करून प्रति एकरसाठी हे मिक्स करून खत शिंपून घ्यायचे आणि कोळवाच्या 2 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यायची आणि उदय सरांच्या तंत्रज्ञानुसार तयार केलेले शेणखत असल्यास 3 ते 4 टन प्रति एकरी जमिनीत मिसळावे. बियाणे प्रक्रिया करताना आपल्याला तुम्हाला आवडेल तो बी आपण बियाणे याच्यात निवडू शकता. तसे पॉइनर P34/1, P35/1, पिनाकॉल कोरडवकरिता, तसेच हलक्या मध्यम जमिनीसाठी P33/2, 91/33, 62/42 हे वाण भरीव उत्पादन देणारे दिसून आले आहेत आणि प्रति एकरी आपल्याला जवळजवळ 8 किलो बियाणे घ्यावे लागणार आहे. आणि याच्यात ह्युमिक जेल 100 ग्रॅम घेऊन ह्युमिक 100 ग्रॅम हे आपल्याला आणि 22 टिन 100 ग्रॅमचे दावण करून बीज प्रक्रिया आपल्याला करून घ्यायची. म्हणजे 300-350 रुपयापर्यंत आपल्याला दोन्हीचा मिश्रण खर्च येतो. ग्रॅम 22 टन इन ह्युमिक जेल हे वाळून घ्यायचं आहे बीज प्रक्रिया करून. 2 ग्रॅमचे बीज प्रक्रिया करून बियाणे वाळून द्यायचे आहे आणि 2 सरीमधील अंतर 2 फूट व 2 बियामधील अंतर 9 ते 10 इंच ठेवायचे आणि बियांची 1 ते 2 इंच टोकण करावी. म्हणजे 1 ते 2 इंच जमिनीमध्ये गेले पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला बियाची लागवड करायची आणि मका हे पीक खादाड पीक म्हणून समजले जाते. पेरणीसोबतच याला खताची आवश्यकता असते. म्हणजे 20/20/0/13 एक बॅग पोटॅश 25 किलो, झिंक सल्फेट 8 किलो, हाय पॉवर 10 किलो, शक्ती गोल्ड 10 किलो या सर्व खतांचं एकत्र मिश्रण करून मिसळावे आणि मका उगवणीनंतर 8 दिवसांनी मका उगवल्यानंतर 8 दिवसांनी आपल्याला जे दाट झालेली जे झाडं आहेत ती विरळणी करायची आहे आणि लागवडीपासून 22 ते दुसरी जी फवारणी आहे आपली पहिली फवारणी जी आहे सॉरी पहिली फवारणी आपल्याला लागवडीपासून 22 ते जवळजवळ 24 दिवसाच्या आत करायची आहे. त्याच्यात ॲम्युनोजेल 25 ग्रॅम, कॉम्बो 25 ग्रॅम, माईट 20 मिली आणि जजमेंट 20 मिली प्रति 15 लिटर पंपासाठी वापरायचं आहे आणि यानंतर पोंग्यामध्ये कार्बोफ्युरॉन प्युरी 2-2 दाणे सोडणे आहे. म्हणजे पोंग्याचा जो रोग असतो त्याच्यासाठी 2-2 दाणे सोडायचे आणि दुसरी फवारणी आपल्याला 35 ते 40 दिवसात करायची आहे. त्याच्यात ह्युमिक जेल 25 ग्रॅम, चमत्कार 5 मिली, नीम अंटर 20 मिली हे प्रति 15 लिटर पंपासाठी आपल्याला फवारणीसाठी वापरायचं आहे आणि उदासी तंत्रज्ञानुसार खताची दुसरी जी मात्रा आहे ती लागवडीपासून 45 ते 48 दिवसात खताची दुसरी मात्रा आपल्याला द्यायची. ती 10-26-26 एक बॅग पोटॅश 25 किलो, फेरस सल्फेट 8 किलो प्रति एकर देऊन आपल्याला पाणी द्यायचं आहे आणि तिसरी फवारणी लागवडीपासून 50 ते 52 दिवसात तिसरी फवारणी आपल्याला करायची आहे. तर या तिसऱ्या फवारणीमध्ये झिंकोईट 25 ग्रॅम, फेरोईट 25 ग्रॅम, ह्युमिक जेल 25 ग्रॅम व लष्कर अळीचा प्रादुर्भाव असल्यास नीम अंटर तुम्ही 25 मिली घेऊ शकता. तर याच्यात नोट अशी आहे की लागवडीपासून 20 दिवसापर्यंत शेतात पाणी साठवून राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा पीक पिवळे पडून मर होण्याची शक्यता असते. आणि नंबर 2, उगवण 5 ते 6 दिवसात होत असताना कोवळे कोंब पक्षी खातात. यावेळेस राखण करावी, तसे दाणे भरताना सुद्धा राखण करावी. लागवडीपासून 35 दिवसापर्यंत खुरपणी करून रान मोकळे ठेवावे म्हणजे पिकाची वाढ जोमान होते आणि खुरपणी करताना ताटांना आधाराची मातीचा थर द्यावा लागतो. लागवडीपासून 50 ते 60 दिवसात
वरच्या डोकापासून तुऱ्यात येतो व त्यानंतर 2-3 दिवसात मधल्या भागातून कणीस बाहेर पडते. तुऱ्यातील पुंकेसर व कण सातले श्रीकेसर याचे संयोगीकरण घडून येते. या काळात धुई धुके धुवारी पडल्यास कणसात दाणे व्यवस्थित भरत नाही. अशा वेळेस आपल्या बांधावर संध्याकाळी शेकोटी पेटून धूर करावा. मका पिकावर येणारे रोग म्हणजे खुडकिडा, घोडे, लष्करी अळी व कणसातील अळी. परंतु आपल्या तंत्रप्रमाणे फवारल्यास फवारणे या मशागतीमध्ये याचा बंदोबस्त केलेला असतो. तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांना तुम्हाला मका तंत्राविषयी माहिती दिली. आणि आपल्याला जास्त सविस्तर माहिती हवी असल्यास उदाशी तंत्र हे प्ले स्टोअरवर जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्यात तुम्हाला सर्व उदाशी सरांचे प्रश्न उत्तरे, हवामानाची माहिती, सर्व शेतीविषयी प्रत्येक पिकाची माहिती तुम्हाला त्याच्यात पाहायला मिळेल, वाचायला मिळेल. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.